बहिणीच्या घरी राहणाऱ्या 32 वर्षीय मामाची 16 वर्षीय भाचीवर वाईट नजर गेली. त्याने नात्यागोत्याचा विचार न करता भाचीला जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केले. तिचे विवस्त्र छायाचित्र प्रसार माध्यमांवर प्रसारित करून तिची बदनामी केली. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या मामाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा बाजारगाव जवळील एका खेड्यातील रहिवासी आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न नागपुरात झाले. नंदू हा प्लंबिंगचे काम करतो. तो गेल्या 5 वर्षांपूर्वी नागपुरात बहिणीकडे राहायला आला. बहिणीकडे राहत असताना त्याची वाईट नजर 10वीत असलेली 16 वर्षीय भाचीवर गेली. भाचीला लाड करण्याच्या बहाण्याने तिच्याशी तो अश्लील चाळे करीत होता. नंदूची हिंमत वाढली आणि तिच्या खोलीत जाऊन अश्लील चाळे करायला लागला. अल्पवयीन असलेल्या भाचीने याबाबत आईकडे तक्रार केली. भाचीने आंघोळ करतानाचे नंदूने अश्लील छायाचित्र काढले. ते छायाचित्र दाखवून त्याने भाचीला शारीरिक सुखाची मागणी केली. भाचीनेही नाईलाजास्तव बदनामी होऊ नये म्हणून होकार दिला. तेव्हापासून नंदू हा केव्हाही भाचीला शारीरिक संबंध करण्याची मागणी करायला लागला. 2020 मध्ये कोरोना काळात बहिणीला कोरोना झाला असल्याने ती विलगीकरणात होती. या दरम्यान त्याने भाचीवर अनेकदा बलात्कार केलाय. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.